जो आता मुख्यमंत्री येणार आहेत वडापाव खायला, मधली गाडी स्वयंगा मुख्यमंत्री आले, सो असे समोसे रेडी झालेले आहेत मस्त गरमागरम। आणि ह्या साध्या समोस्याला आपण तंदुरी समोसा कसा करणार आहोत ते आपण बघणार आहोत प्रोसेस। सो चला बघूया तंदुरी समोस्याची प्रोसेस। सो हॅलो, आम्ही तुमचा आवडता फूड लव्हर सॅमी। वडापावच्या, तंदुरी वडापावच्या गवगवीत यशानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे तंदुरी समोसा। तंदुरी समोसा काय असतो ते आपण बघण्यासाठी आलो आहोत अष्टविनायक कट्ट्याला। अष्टविनायक कट्ट्याचा डिटेल ब्लॉग मी केलेला आहे, तो इथे आय बटनमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघा। आणि तंदुरी समोसाचा जर तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा। मी तुम आणि माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। सो बघूया आपण तंदुरी समोसा। यांचे अजून एक नवीन डिश येते तंदुरी समोसा, आणि अजून एक आहे विनायक स्पेशल, अष्टविनायक स्पेशल प्लेट, जी तुम्ही इकडे तुम्हाला नक्की भेटेल, ती पण तुम्हाला आवडेल आणि मला सुद्धा आवडलेलीच आहे। मी असं नाही म्हणत आहे, पण तुम्ही पण एकदा ट्राय करा, इकडे सगळ्या डिशेस एकदम बेस्ट आहेत, नॉर्मल वडापावपासून तंदुरी वडापावपर्यंत। नक्की विजिट करा आणि येऊन तुम्ही पण तुमचा फीडबॅक द्या। साईडला हे तंदुरी वडापाव पण होत आहेत, जी स्पेशलिटी आहे तंदुरी वडापाव। मस्त भट्टी आहे। सो असे समोसे रेडी झालेले आहेत मस्त गरमागरम। आणि ह्या साध्या समोस्याला आपण तंदुरी समोसा कसा करणार आहोत ते आपण बघणार आहोत प्रोसेस। सो चला बघूया तंदुरी समोस्याची प्रोसेस। शिमला मिरची, गाजर आणि कांदा टाकून हे सगळं आता गार्निशिंग करत आहेत, असं ठेवलेलं असतं सगळं। आणि आता हे कॅबेज आलं आहे त्यावर। अशा मावशी पण खूप मेहनत घेतात आणि शेफ विना खूप घाईत आहेत वडापाव देण्याच्या, घाईत आहेत शेफ विना आणि शेफ योगेश वडा तंदुरी करत आहेत। शेफ आलेले आहेत समोसा, तंदुरी समोसा करण्यासाठी। सगळं मस्त गरमागरम समोसे तंदुरी केलेले जात आहेत, भट्टीवर मस्त ठेवलेले आहेत सगळे। सो यांचे स्पेशल इन्ग्रेडियंट्स आहेत स्पेशल सॉस। ही खरी जादू आहे इकडच्या पट्टीची, मस्त फ्लेम दिलाय।
मस्त रोस्ट करून घेत आहे समोसे भट्टीवर, जेणेकरून त्याचा जो स्मोक आहे तो समोस्याच्या टेस्टला येणार आहे. आता ते खूप पटापट कामं करायला लागतात कारण खूप ऑर्डर्स असतात, सगळी लोकं खोळंबलेली असतात. अशी बघा चारी साईडला लोकच लोक आहेत, वेटिंग खूप असते. थोडंसं लवकर या. मस्त तंदुरी समोसा ह्या पावामध्ये ठेवत आहेत, या पावामध्ये मस्त व्हेजिटेबल्स आहेत सगळे, आणि सिक्रेट्स इन्ग्रेडियंट्स आणि सॉसेस आहेत. खायला पण मस्त वेगळं वाटतं. असे मस्त बघा टेम्प्टिंग वाटत आहे सगळे तंदुरी समोसे. वेगळी आणि युनिक कन्सेप्ट आहे, नक्की ट्राय करा. ही अष्टविनायक चौक हे ठाणा ईस्टला आहे, खूप लांबून लांबून लोक येतात इथे खाण्यासाठी. सो असे मस्त क्रश करतात समोसे, कारण खाण्यासाठी पण जरा व्यवस्थित लागले पाहिजे ते, म्हणून जरा क्रश करून घेतात समोसे. सो असा यांचा स्पेशली इन्व्हेटेड सॉस टाकलेला आहे च्यावरती. सॉस सेल्फ इन्फ्लेटेड सॉस आहे जो समोस्यावर जाणार आहे. ते सगळे सिक्रेट सॉस आहेत आणि चिली फ्लेक्स आहे वरती टेस्टसाठी. वरतून मस्त आता गार्निशिंग करतात. असा तंदुरी समोसा बनवला जातो. त्यानंतरची प्रोसेस ही अशी असते, भट्टीवर हे सगळे वडा समोसा पाव ठेवलेत. तुम्ही जर लवकर आला नाहीत तर तुम्हाला 15 ते 20 मिनिटं थांबावं लागेल. हे बघा किती गर्दी आहे इथे, तुम्ही बघू शकता सगळे वेटिंगला आहेत इथे. लहान मुलं पण हे खूप लाईक करतात हा वडापाव. खूप गर्दी असते, प्लीज तुम्ही लवकर या, थोडं तर तुम्हाला पटकन मिळेल वडापाव समोसा पाव. आणि आता कटलेट पण त्यांनी केले आहेत इंट्रोड्यूस, आणि हा स्पेशल वडापाव पण आहे. सो नक्की इथे व्हिजिट करा. हे स्पेशल वडापाव आहेत, हे दोन्ही साईडने तळतात, म्हणजे वडापावला परत तळतात. सो असे सगळे सॉस टाकतात त्याच्यावर. चिली फ्लेक्स टाकतात. सो असे स्पेशल वडापाव आहेत. स्पेशल वडापाव 70 रुपीजला आहेत. सो तुम्ही मस्त खायला येऊ शकता आणि स्पेशल माणसाच्या पण हातात आहे. माझं नाव प्रथमेश, हे अनुष्का. हे यांचे जे खास म्हणतात ना, शाळेपासून जो मैत्री ना, आम्ही आम्हाला जेव्हा एक कळलं या वडापावबद्दल, आम्ही लिटरली दर म्हणतात ना आठवड्यातून एकदा तरी इथे येतोच येतो. आणि स्पेशली आमचं येणं म्हणजे असं जवळ पण कुठून येणं नाही आहे, आमचं येणं म्हणजे भिवंडीपासून येणं आहे इथे पण खास ह्याच्यासाठी, कारण की याची जी टेस्ट आहे, याची युनिकनेस आहे, इतक्या ठाण्यामध्ये तुम्हाला कुठे भेटतो सगळीकडे मिळतो, सगळीकडे भेटतो कॉमन. पण हा जो आहे ना तंदूर वडापाव, हा फर्स्ट टाइम मुंबईमध्ये मिळतो. आणि हा लिटरली मला तर असं वाटत नाही की हा दुसरीकडे कुठेच ठाणे या लोकेशनमध्ये किंवा कुठेच मुंबईमध्ये. तंदूर वडापाव आजपर्यंत तंदूर चिकन, तंदूर मोमोज हे खाल्ले आहे. सो फर्स्ट टाइम तंदूर वडापाव पण खाल्ला. आणि याची जी टेस्ट आहे ना, मी तुम्हाला लिटरली सांगतो, खूप युनिक आहे. इन्ग्रेडियंट्स एकदम हेल्दी आहेत आणि खूप युनिक टेस्ट आहे. म्हणून सगळ्यांनी मी तर म्हणतो इथे यावे, व्हिजिट करावे, दररोज यावे.
एकदम स्टेशन पासून एकदम नजदीक आहे आणि मी तर म्हणतो एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये तुमचं पोट पण भरेल, टेस्ट पण भेटेल आणि एकदम हेल्दी आहे. म्हणून तुम्ही नक्की विजिट करा. नाव पण तुम्हाला माहितीच आहे, अष्टविनायक कट्टा. आणि इकडे आपली फेमस आहे वीणा. हा मस्त गरमागरम तंदुरी समोसा आलेला आहे, तंदुरी समोसा पाव. आणि मी तुम्हाला समोसा पाव खूप युनिक कन्सेप्ट आहे. मी मस्त शेफ वीणा, मी म्हणजे वीणा दाभोळकर, अष्टविनायक कट्ट्या वडापावच्या ज्यांनी काढला आहे त्यांनी आज तंदुरी समोसा पण काढला आहे. हा मस्त आहे समोसा पाव, तंदुरी समोसा पाव. त्याला मस्त ग्रिलचं टेक्स्चर आलेलं आहे बघा. आणि याच्या आतमध्ये जे सिक्रेट इन्ग्रेडियंट आहेत, सिक्रेट सॉस, ते स्वतः वीणा दाभोळकर यांनी बनवलेले आहेत. ते घरी बनवतात हे सॉस, हे कुठून विकत नाही आणत. आणि ह्याच्यातला जो समोसा आहे त्याची टेस्ट पण खूप वेगळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा हा तंदुरी समोसा आणि व्हिजिट करा अष्टविनायक कट्ट्याच्या अष्टविनायक वडापावला. अष्टविनायक सर्कलच्या इथे आहे जे की ठाणा इथला आहे. तो मस्ट विजिट प्लेस ठाणे झालेले आहेत. खूप जणांनी इथे ब्लॉग्स केले आहेत आणि खूप जणांचे चांगले रिव्ह्यूज आहेत. खूप जणांना टेस्ट आवडते म्हणून इथे खूप गर्दी असते. तुम्ही लवकर या जेणेकरून तुम्हाला हे वडापाव खायला मिळेल, नाहीतर खूप वेटिंग लिस्ट असते. सो स्टे ट्यून्ड फॉर माय चॅनल फूड लव्हर्स.